पंचायत 2019 साली बाबूराव 2019 साली ज्यावेळी दीपक बापूंना सातारा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी दीपक बापूंच्या प्रचारासाठी ज्यावेळी राष्ट्रीय नेते आदरणीय पवारसाहेब आले आणि पवारसाहेबांनी जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघाचे ग्रामपंचायत सदस्य असेल राष्ट्रवादीचा, त्याचबरोबर कोणताही पदाधिकारी असेल, त्या सगळ्यांना स्वतःची एक प्रकारची हिंमत दाखवली आणि भर पावसामध्ये त्यांनी दाखवून दिलं की मी अहोरात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी झटत आहे, तर तुम्ही मंडळींनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे जे उमेदवार दिले त्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना तुम्ही सहकार्य करा आणि पाठिंबा द्या आणि साहेबांच्या आवाजाला जिल्ह्यातल्या सर्व मंडळींनी प्रतिसाद दिला आणि सर्व ठिकाणी निवडून आले. पण दुर्दैव काही गोष्टी आपल्याला पण मान्य गरजेचं आहे. दुर्दैव अत्यंत प्रेम करणारा साहेबांवरती दहावी विधानसभा मतदारसंघ आहे आणि ज्यावेळी दीपक पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट दिलं गेलं त्यावेळी जावळी तालुक्यातील साडे सातारा तालुक्यातील 18 गाव आणि सातारा नगरपालिका राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक, राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले झेंडे सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य, नगरविकास आघाडीचे सदस्य, ही सर्व मंडळी सुप्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम करतो आणि ही मंडळी जी जी मंडळी भाजपच्या उमेदवाराचं काम दीपक बापूंच्या विरोधामध्ये करत होती इथपर्यंत आम्ही मान्य केलं साहेब. का तर प्रदेश अध्यक्षांना त्यावेळी मी फोन केलेला होतो की काय कुटुंबपती आम्हाला द्या. श्रीनिवास पाटील साहेबांना सुद्धा विनंती केली. त्यावेळी त्या गडबडीच्या काळामध्ये काही इतर मुख्य मंडळी आले नाही. काही मंडळींवरती कारवाई करा किंवा दुरुस्त करण्याची त्यांच्यावर गरज आहे अशी आम्ही त्यांना विनंती केली पण त्या काळामध्ये झालं नाही. पण आज दुर्दैव असे निवडणुकीला घेतलेली बाब ही आज सोडवलेली झालेली. रातरोजपणे उजळ माथ्याने उघडपणे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेली सगळी मंडळी आज भाजपच्या आमदाराबरोबर तालुक्यामध्ये फिरतायत याच्या इतकं दुर्दैव होत आहे. आता याला करायचं काय? 2.5 वर्षाचा काळ गेलेला आहे. 2.5 वर्षाच्या काळामध्ये पूर्णपणे कोणतीही आपली भीती राहिली नाही, कोणतीही आपली प्रदेश कमिटीची जिल्हा कमिटीची कारवाई झालेली नाही आणि एवढ्या सगळ्या गोष्टी न झाल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेली झेडपी आणि पंचायत समिती सदस्य आणि सभापती ही सर्व मंडळी आजून वगळ माथ्याने उजळपणे भाजपच्या आमदाराबरोबर फिरतायत याच्याबद्दल साहेब काय करावं याची आमदार पोलिसांना माहिती द्यावी. कारण आपल्या पक्षाच्या मेळाव्याकडे ह्या गोष्टी जर का बोलल्या नाही तर संवाद कोणता? तर संवाद जर का करायचा असेल तर त्यामध्ये माझी विनंती अशी आहे की बापूंनी 2019 ला निवडणूक लढवली. बापूंचं नशीब चांगलं की त्यांच्या सभेला सगळे आले, साहेब भेटले, सर्व भेटले आणि आपले सगळे मंत्रिमंडळामध्ये मंडळी आणि दीपक पवार कोरडे आहे निमित्त मतदारीचे आणि आमच्या शिंदे साहेबांचं नशीब अतिशय चांगलं आहे. दावळीत आले तरी निवडून येतात, कोरेगावला गेले तरी निवडून येतात आणि कोरेगावला पराभव झाला तरी शरद पवार त्यांना आमदार करतात. त्यामुळे त्यांच्या इतकं नशीब म्हणून भाग्यवान हे कोणीही नाही. आता शिंदे साहेबांचं नशीब आणि थोडं भाग्य दीपक पवारांना मिळावं का न मिळावं आता ही ज्येष्ठ
मंडळी, परत नंतर एका विषयी होतो नवीन आवाज थांबा. आज काही नवीन आवाज म्हणजे काय जिंकल ह्या सर्व वाटेचा आज आम्ही विचार करण्यासाठी एक विनंती करतो. आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब या ठिकाणी आहेत. या तालुक्यामध्ये जर का उभं राहायचं असेल तर सत्तेच्या माध्यमातून जर उभं राहायचं असेल तर बळ देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण इथले आमदार जे भाजपचे आहेत ते जाणीवपूर्वक आपल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटतात, पिक्चर क्रिएट करतात आणि सांगतात की मी त्यांचाच आहे. पण भाजपच्या कार्यक्रमाला कुठंच हजर राहत नाही. पण मध्यंतरी तीन राज्यात भाजप आली की विधानसभेच्या पायरीवर जाऊन बसते. का तुमच्या भाजप आली तर करायचं काय? दुहेरी गोष्टी त्यांच्या झाली. इकडं जुनी नाते जुनी संबंध यांच्या नावाखाली संपर्क साधायचा आणि तिकडं पक्षाचा मी सदस्य या नात्याखाली त्यांचा आयुष्य चाललाय. मी फार लाभवत आहे. मी परत एकदा आलेल्या सगळ्या प्रदेश काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मंडळींचं मनापासून स्वागत करतो आणि दीपक बापांना विनंती करतो की त्यांनी सर्वात पहिल्यांदा आपले प्रदेशाध्यक्ष या परिवाराच्या संवादाला आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंती पाटील साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, या पक्षाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सुनील माने, आदरणीय व्यासपीठ, सर्व तुम्ही राष्ट्रवादीचे कट्टे कार्यकर्ते जमलेले आणि इथं माझ्या बहिणी बंधू आणि बघी पाटील साहेब, या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये बरंच काही राजकारण झालं. आता राष्ट्रवादीचा परिवार संवाद आहे तर परिवार संवादातले परिवारातले जे काही अडचणी आहेत त्या तुमच्या पुढे मांडणं आमचं कर्तव्य आहे. कारण तुम्ही आमचे अध्यक्ष आहात, तुम्ही आमचे नेते आहात आणि कार्यकर्त्यांची काय दुखणी आहे, कार्यकर्ते काय नाराज आहे, कसे नाराज आहे हे सांगणं आमचं कर्तव्य आहे. तुम्ही आज आमच्या जिल्ह्यामध्ये आला, माझ्या तालुक्यामध्ये आला आणि खास आवर्जून आमची दुखणी ऐकण्याकरता पहिल्यांदा पाटील साहेब माझं एक म्हणणं असं आहे, या तालुक्यामध्ये बरेच दिवस झाले बोंडरवाडी धरणाचा प्रश्न फार गाजतो आणि गोंडरवाडी धरणाचं गाजत असताना या खात्याचं मंत्रिपद तुमच्याकडे. पण आमच्या तालुक्यातले आमदार या खात्याच्या मंत्रिपदासारखं स्टेटमेंट करत असतात. कदम साहेब दोन मिनिटं सुरेश माझे म्हणणं त्यांना ऐकलेलं मग नंतर तुम्ही घ्या तुमच्याबरोबर. आमच्या तालुक्यातले आमदार काय म्हणतात की गोंडरवाडी धरण मीच करणार, माझ्याशिवाय विकास कोणीच करणार नाही आणि मीच गोंडरवाडी धरणाचा शेवट करणार. मला पाटील साहेब तुम्हाला एक सांगायचंय की तुम्ही उपमंत्रीपद काढले का या खात्याचं आणि त्या खात्याचं उपमंत्रीपद इथल्या आमदारांना दिलंय का असा माझा शंका असू वाटतो. ही एक आमची पहिली शंका आहे आणि या शंकेचं निरसन आपण या जनतेपुढे करावं. दुसरी बाब, हे धरण पाटील साहेब झाले पाहिजे. 56 गावांचा पाण्याचा प्रश्न आहे, मातवाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, बाळमाई पाणी या 56 गावांना पिण्याच्या माध्यमातून मिळत आहे. म्हणून हा प्रश्न आपण अतिशय गांभीर्याने आणि महत्वपूर्ण आपण हा प्रश्न घ्यावा आणि गोंडरवाडीचे धरण हे तालुक्याचे पूर्ण करावं याबद्दल मी तालुक्याच्या वतीने तुम्हाला विनंती. दुसरी मागणी मेळा नगरपंचायतीची आहे. गेल्या नगरपंचायतीची निवडणूक झाली, मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो, शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. शशिकांत शिंदेंनी बसून सगळे नगरसेवक एकत्र केले,
आणि घड्याळाच्या चिन्हावर निवडून आणली. आज मेळा नगरपंचायत मध्ये बघितलं तर राष्ट्रवादीचं पूर्णपणे प्रामाण्य. ते कसं आहे तर राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक बरेच आहे. इथले आमदार भाजपने गेले, मी भाजपमधून राष्ट्रवादीत आलो. भाजपमध्ये पक्षाची शिस्त पाहिली, राष्ट्रवादीत आलो. ज्या ज्या वेळेला मी राष्ट्रवादीमध्ये इथं ज्यावेळी आलो त्यावेळेला राष्ट्रवादीचे सगळे जे पदाधिकारी ते भाजपच्या आमदारांच्या स्टेजवर जाऊन बसले. त्यावेळेला अध्यक्ष सुनील माने यांना मी अर्ज दिला की आपल्या पक्षाने निवडून आलेल्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या लोकांना आपण एक शोकाश नोटीस द्या आणि ती शोकाश नोटीस दिली तर ती लोक या स्टेजवर येणार नाही. पण तसं झालं गेलं नाही. हा पहिला भाग. दुसरी भाग, आमच्या इथे वसंतराव मानकर जिल्हा परिषद सदस्य झाले, राष्ट्रवादीतनं झाले, जिल्हा परिषदमध्ये उपाध्यक्ष झाले, राष्ट्रवादीच्या माध्यमातून झाले. पण आज ते भाजपच्या आमदारांची किमकी वाजवते आणि तिथे द्वारपाल म्हणून काम करते. शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचं ह्या बँकेला पाडलं आणि प्रत्येक ठिकाणी सभेमध्ये मी वागायला पाडलं, मी राष्ट्रवादीच्या माणसाला पाडलं. आणि तू पहिला राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य तर राष्ट्रवादी आहे अनमोल बोलला. मी शशिकांत शिंदेला पाडलं खायचं राष्ट्रवादीचं आणि उलट व्हायचं राष्ट्रवादी. हे नीती आमच्याकडे नाही, जिथं आहे तिथं प्रामाणिकपणा करायचा आणि त्या तिथं राहायचं नाही. त्या असल्या गोष्टी झाल्या. अर्चन प्रांतने तुमच्या दुसऱ्या जिल्हा परिषदेचे त्या जिल्हा परिषद निवडून आले. रांजने शेख रांजने साहेब काय आहेत ते मला माहिती नाही. त्यांचा इतिहास सोडतोय कुठं जाणार त्यांचा माहीत नाही, काय काम करतात हे बी माहीत नाही. पण करोड रुपये निवडणुकीला खर्च करतो. पाटीलसाहेब सत्ता आपली आहे या नातेवर इन्क्वायरी लावा माझा असं स्पष्टपणे. कुठला असतो पैसा, कसा असतो, सामान्य माणसाने कसं बघायचं, काय करायचं. पाटीलसाहेब 6 कोटी रुपये बँकेला खर्च. शिंदे साहेबांनी अगोदर म्हणजे काय माझं काही खरं नाही म्हणलं होतं. कोण शिंदे साहेबांनी 6 कोटी 6 कोटी रुपयेचा राजकीय खर्च केले. कुठून पैसे आणतोय काय करतोय काहीही कळत नाही. एखादी निवडणूक लागली की राजने साहेबांना 1 लाख रुपये पाठवल्यात, राजने साहेबांना 5 लाख रुपये पाठवल्यात. हा दिलंय कुठलं त्याच्या घरी पैशाचं झाड आहे का बघायला. जयंत पाटील साहेब पालकमंत्री साहेब तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे. सत्ता आपली आहे, पक्षाची आपली सत्ता आहे, आपली कार्यकर्ते इथं काम करतात. या रांजनेवर पहिली इन्क्वायरी लावा, त्याची इस्टेट कुठे बघा, हा पैसा कुठं आणतो ते बघा, त्याची चौकशी करा. हे मी तुम्हाला जाहीर सेवेत सांगतो. ते तालुक्यातच चालणार असं म्हणून सुनील माने अतिशय तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात. सभा संपली की या पहिल्या जे सदस्य आहेत गटार सदस्य आहेत त्यांचे हकेपोटीचे राजकीय करा, त्यांना हकेपोटीचे म्हणजे तिथं असलेले कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीने एक सुराने काम करू शकतील. त्यांच्या मनात कुठं काही राहणार नाही, काही नाही. पक्ष शिक्षा करते, पक्षाकडं न्याय, पक्षाकडं वावगत चालत नाही असा हा आग्रह कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. म्हणून आपण इथं तालुक्यात आला, आमचे विचार तुम्ही ऐकले आणि हे विचार तुम्ही स्मरणात ठेवा आणि जे जे ऐकले
ते करा. शेवटी पाटीसाहेब तुम्हाला एकदा स्पष्टपणे सांगतो, 100 कोटी रुपये काहीतरी बोलणार पाटीच्या धरणाला लागणार. तुम्हाला 100 कोटी रुपये देणं काही अडचणीचं नाही. म्हणून माझं तुम्हाला विनंती आहे, वाटतं तर शशिकांत शिंदे आणि आम्ही दोघं तुमच्या पुढं पायगाडे घालतो. घाल ना शिंदेसाहेब, पायगाडे घालू शकतो ना जाण्याच्या संदर्भात. परत म्हणजे आपल्या पुढं आताच्या अंदाजे पायगाडे मी केलं. तर आताचं बोंडलवाडी धरण तुम्ही निश्चित करावं असं तुम्हाला मनापासून मी कळकळीची विनंती करतो. आणि आपण आला आपलं पुन्हा एकदा सातारा जावळी विधानसभेमार्फत आपलं पुन्हा स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एवढा चेहऱ्यावर राहिला तो सगळा गेला पाहिजे.
शशिकांत शिंदेने मला सांगावं की या मुलांना काम पूर्ण केलंय, आपण युवकांचा एक मेळावा घेऊ आणि त्यात तुझा मी सत्कार करायला खास येऊ. तुमचं गाव कुठलं? परळी. परळीकडे. बरं.
जे काही भूभाडं त्यांचं राहिले, विशेषतः दरे बुद्रुक, करंदोशी, धोंडेवाडी, मानकरवाडी, नेवेकरवाडी, आलेवाडी आणि इतर जे काही भूभाड राहिलेलं आहे, तर मुंबईला मीटिंग घेऊ, एक महिन्याच्या ते भूभाड द्यायची व्यवस्था मी तुम्हाला करतो. आणि मऊ हातीगडचं धरणाचा उजवा आणि डावा कालव्याचं बंदिस्त नलिकेचं काम आम्ही जून 22 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तोही एक मोठा इश्यू आपला पूर्ण होणार आहे. आणि यापूर्वी 16 गावांचं 181 खातेदारांचं मऊ हातीगड धरणातील कालव्यावरील खातेदारांचं जवळपास 48,58,000 भूभाडं यापूर्वी आपण अदा केलेलं आहे. आता हा एक उभेलं तुम्ही सांगताय त्याप्रमाणे एक महिन्यात तुम्हाला पैसे द्यायची व्यवस्था आपण करू. तुम्ही काही चिंता करू नका. तुमची जी काही काम असतील सरकार आपलं आहे, इथं आमदार कोण आहे यापेक्षा सरकार आपल्याला महत्व आहे. तुम्ही काय सांगायचं सांगा, तुमची पूर्ण सेवा करतो. फक्त माझं एक काम करायचं. काय काम? कसे निवडू देतील हे बघण्यासाठी हे राष्ट्रवादी परिवार संवाद.
जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, सातारा नगरपालिका आहे, आपण सगळ्या गोष्टी करायला टाइम आहे ना, असं काय नाही. आता दोन वर्षाच्या दरम्यान ज्यावेळी टाइम निवडणुकीचा जवळ येईल त्यावेळी तुम्ही भूम कमिट्या केल्या ना, तुम्हाला तेवढा माहोल बदललेला दिसेल की तुम्ही विषय दुसरा तुमचा मनातच येणार. आज कसं झालंय, आपले तिकीट निवडून आलेले तिकडचं काम करतात, त्यामुळं दिसायलाही बरं दिसत. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी दीपक बाबू ताकद लावा आणि आपल्या स्वभावाला जरा मुरड केली पाहिजे. जे तो आपला म्हणता पाहिजे त्याला आपल्या सुद्धा पाहिजे. आपण थोडस सॉफ्ट राहायला पाहिजे. आपण आपल्या भूमिका घेताना शेवटी पक्षाचं भलं होत असेल तर प्रत्येकाचं स्वागत केलं पाहिजे. त्याने मागं पूर्वी आपल्यावर काय डाव केला होता हे सोडून द्यायचं. हा नवा डाव सुरू झाला असं समजून आपण काम करायचं. मागच्या सगळ्या गोष्टी थोड्याशा हे करायच्या. एक एक मत मिळवणं हे फार तिकिरीचं आहे. एक माणूस आला तरी चालेल, कोण टाकू नका माणूस, एक माणूस आला तरी चालेल, पण तो आपल्या आला पाहिजे. कारण आपली लढाई त्या माणसाबरोबर नाही, आपली लढाई भाजपबरोबर. एखादा माणूस गावातला इकडं तिकडं झाला तरी तो आपल्याच समजून घ्यायचा. आपली मेन लढाई 2024 आहे, हे ज्याला कळेल तो तिथपर्यंत पोहोचेल. लढाई 2024 भाजपबरोबर जर असेल तर आज आपण कंबर कसून ताकद निर्माण केली, लोक हळूहळू कळवतात, वातावरण बघून विश्वासार्हता निर्माण केली, वाढली विश्वासार्हता, तर हळूहळू माणसं कळवतील, काय चिंता करू नका. आणि त्यामुळं आपण सर्वांनी त्या ठिकाणी बसून काम करावं. शरद पवार साहेबांना मानणारा हा मोठा जनसमुदाय या मतदारसंघात आहे. पवार साहेबांच्या विजयी सभेची सुरुवात किंवा शेवटची सभा ही याच साताऱ्यात आपल्या मतदारसंघात झालेली होती. आणि त्यामुळं तुम्हाला हे दीपक बाबू 75,000 मत पटविले, ते कमी मत नाही, 78,600 मत, त्याची काही कमी मत नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पवार साहेबांना मानणारा, दीपक बाबूंना त्यांचा पाठिंबा देणारा मतदार जर इथं मतदारसंघात असेल, आणि पूर्वी शशिकांत शिंदे साहेबांनी केलेलं काम आता आम्ही वाटेल तो उशीर का झाला. प्रत्येक गावात त्यांच्या स्वतःच्या गावात आम्ही जाऊन त्यांच्या स्वतःच्या गावी या मतदारसंघात आहे. त्यामुळं आपल्याला संधी फार आहे, आपण त्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात करा एवढी विनंती मी या ठिकाणी करतो. 23 तारखेला पवार सांगा झाले. हा प्रश्न पुढच्या वर्षी कदाचित तुम्हाला दिसणारही नाही. आता झालं
आणि पुढे जाण्यासाठी आपल्या